अरविंद जे आहेत त्यांची जेव्हा तुरुंगातून सुटका झाली तेव्हा तासनतास ते योगसाधना करायला लागले. यानंतर अरविंदांच्या जीवनामध्ये एक महत्वाचा बदल झाला आणि तो म्हणजे अरविंदांना आतून इंट्युशन यायला सुरुवात झाली. त्यांनी कशा प्रकारची साधना करावी, काय करावं याबद्दलच्या सूचना मिळायला लागल्या. वर्तमानपत्रातून अरविंद लेख लिहायला लागले की मला अशा आतून सूचना मिळतात, मला अधूनमधून वासुदेवाचं दर्शन घडतं. तेव्हा बाकीच्या सगळ्या लोकांनी अरविंदांची टिंगल टवाळी उडवायला सुरुवात केली. काँग्रेसमधले त्यांचे सहकारी जे आहेत ते म्हणायला लागले की अरविंद आता बुवा झाले आहेत आणि अरविंदांची बुवाबाजी सुरू झालेली आहे. इंग्रज सरकारला असं वाटलं की परमार्थाची शाल पांघरून त्यात राजकारणाची कट्यार जी आहे ते अरविंद लपवत आहेत आणि आमच्याशी डावपेच खेळत आहेत. त्यांनी अरविंदांना एक प्रपोजल दिलं. इंग्रज अधिकारी अरविंदांना म्हणाले की तुम्हाला दार्जिलिंगला आम्ही एक छानपैकी साधना कुटीर बांधून देतो, तिथं राहून तुम्ही साधना करा, तुमची सगळी व्यवस्था आम्ही करतो. इंग्रज सरकारला असं वाटलं की या माणसाला कायमचं आपण त्या साधना कुटीरमध्ये अडकून टाकलं म्हणजे याची डोकेदुखी बंद झाली. हा आपल्या विरुद्ध काही लिहिणार नाही, पण अरविंदांना सरकारी संत व्हायचं नव्हतं. अरविंदांनी सांगितलं की माझ्या पद्धतीनेच मी राहीन, तुम्ही मला कुठल्याही प्रकारची मदत करू नका. त्यानंतर अरविंदांची आपली साधना जी आहे ती सुरू राहिली. अधूनमधून त्यांच्या योग प्रक्रियेमध्ये काही अडचणी निर्माण होत असत. तेव्हा स्वामी विवेकानंदांचा मंजूळ आवाज त्यांना ऐकू यायचा आणि विवेकानंद त्यांना मार्गदर्शन करायचे. आपण कोण बोलत आहात, अरविंदांनी विचारलं. तेव्हा त्या मंजूळ ध्वनीने सांगितलं की मी स्वामी विवेकानंद आहे, आपल्याला साधनेचं मार्गदर्शन करण्यासाठी मी आपल्याला इथं येऊन सांगतो आहे. विवेकानंदांनी विचारलं आपल्याला दर्शन हवं आहे का, तेव्हा अरविंद म्हणाले दर्शन नको, मार्गदर्शन पुरे. याच काळामध्ये अरविंदांनी आपल्या साधनेमध्ये प्रगती करत असताना आणखी एका खून खटल्यात त्यांना गोवण्यासाठी इंग्रज सरकार प्रयत्न करत होतं. आता अरविंदांना पुन्हा अटक करावी अशा प्रकारचं नाट्य रचलं जात असताना अरविंदांना इंट्युशनची सूचना मिळाली, चंद्रनगरला निघून जा. रात्रीतनं अरविंद तिथून निघाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना अटक करायला ब्रिटिश पोलीस आले, पण दरम्यान अरविंद तिथून सुटले होते. चंद्रनगर, पाँडिचेरी या वसाहती ज्या होत्या या फ्रेंच वसाहती होत्या, तिथं इंग्रजी राज्य नव्हतं, त्यामुळे तिथं येऊन अरविंदांना अटक करणं त्यांना शक्य नव्हतं. चंद्रनगरला मोतीलाल रॉय यांच्याकडे अरविंद आले आणि तिथं राहायला लागले. अरविंद तिथं राहत असताना त्यांची एक आठवण मोतीलाल रॉय यांनी लिहून ठेवलेली आहे. सकाळी जे अरविंद ध्यानाला बसले ते संध्याकाळपर्यंत ते ध्यानातच होते. तहान नाही, भूक नाही, चहा नाही, जेवण नाही, काही नाही. अरविंदाने त्यांनी विचारलं की मला अशी अवस्था कशी प्राप्त होईल. अरविंद म्हणाले आजपासून बसायला सुरुवात करा, केव्हा तरी ती अवस्था प्राप्त होईल. तासनतास अरविंद ध्यानधारणा करायला लागले. याच काळात इंट्युशन यातून आवाज आला पाँडिचेरीत जा. चंद्रनगर सोडलं, अरविंद पाँडिचेरीत आले. पाँडिचेरीत आले आल्या सर्वात पहिल्यांदा ते शंकर शेट्टी यांच्या घरामध्ये आले. या शंकर शेट्टींकडे एक खुर्ची होती, ती त्यांनी जपून ठेवली होती. अरविंदांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही या खुर्चीवर बसू शकता, आम्ही बाकी कोणी बसत नाही, तुम्ही बसा. अरविंद त्या खुर्चीवरती बसले आणि त्यांना काही स्पंदनं जाणवायला लागली. तेव्हा अरविंद शंकर शेट्टींना म्हणाले ही खुर्ची जी आहे ही कुठल्या तरी महात्म्याने पुनित केलेली आहे, कोणता तरी महापुरुष या खुर्चीवर बसलेला आहे. तेव्हा शंकर शेट्टीने सांगितलं की भारत प्रवास करत असताना स्वामी विवेकानंद माझ्याकडे अतिथी होते, तेव्हा ते या खुर्चीवर बसले होते. मग अरविंदांनी सांगितलं आता ही खुर्ची पुन्हा कधी कोणाला बसायला देऊ नका, अशीच ठेवा. आणि ती खुर्ची अजूनही त्या शंकर शेट्टींच्या घरामध्ये जतन करून ठेवण्यात आलेली आहे. पाँडिचेरी ही अरविंदांची साधनभूमी आणि एका अर्थानं पुढची कर्मभूमी ठरली. त्यांनी पूर्णपणे राजकारण संन्यास घेतला. अरविंदांनी पुन्हा राजकारणात भाग घ्यावा, पुन्हा व्याख्यानं द्यावीत, पुन्हा त्यांचे प्रखर लेख लिहावेत अशी विनंती करण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू,
डॉक्टर हेडगेवार हे सगळे मोठी माणसं येऊन गेली. पण अरविंदांनी सांगितलं, आता इथून पुढे माझं कार्य जे आहे ते शारीरिक असणार नाही, मानसिक असेल, वैचारिक स्तरावरलं असेल. माझ्या मनातला प्रत्येक विचार जो आहे तो भूमीचं स्पंदन फोडून, खडक फोडून बाहेर पडेल आणि सगळ्या जगभर पसरेल. माझ्या डोळ्यात एकच भारत स्वतंत्र झालेला मी पाहिन, असं अरविंदांनी त्यावेळेस सांगितलं. अरविंदांनी एकाने विचारलं की भारत स्वतंत्र केव्हा होईल, तेव्हा अरविंदांनी सांगितलं ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी भारत स्वतंत्र होईल. अरविंदांचा जन्मदिवस आहे 15 ऑगस्ट 1872. मी भारत स्वतंत्र झालेलं पाहिजे असं ते म्हणाले. 1950 साली अरविंद गेले, त्यांच्याच जन्मदिवशी 1947 साली भारत स्वतंत्र झालेला त्यांनी डोळ्यांनी पाहिला. आपल्याशी समजूत आहे की प्रत्यक्ष शरीराने केलेलं कार्य हेच कार्य असतं. शारदा मातांचं चरित्र सांगताना मी आपल्याला सांगितलं की गयेला माताजी रडल्या आणि त्यांनी प्रार्थना केली की ठाकूर, तुमचं नाव घेऊन घरातनं जो मनुष्य बाहेर पडलेला आहे त्याला 2 वेळच्या जेवणाची भ्रांत नसावी, त्याला राहण्यासाठी व्यवस्थित खोली असावी. केवळ माताजींची ही इच्छाशक्ती जी आहे, त्यांचा हा जो संकल्प आहे, त्या संकल्पाने विवेकानंदांना अमेरिकेत यश मिळवून दिलं. पुढे जे रामकृष्ण आश्रम स्थापन झाला आणि ज्या अनेक शाखा झाल्या त्याच्या पाठीमागे माताजींची तीव्र इच्छा आहे. एखाद्याचं कल्याण व्हावं ही संतांची तीव्र इच्छा जी आहे ती फलद्रूप होते. आणि म्हणून संतांचे आशीर्वाद काय घ्यायचे? संत स्वतःसाठी परमेश्वराजवळ काही मागत नाही, ते दुसऱ्यासाठी मागतात. अरविंद जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा विचार करतात आणि भारत स्वतंत्र व्हावा आणि ते मी डोळ्यांनी पाहावं असं जेव्हा अरविंद म्हणतात, तेव्हा अरविंदांच्या डोळ्यासमोर भारत स्वतंत्र झालाच पाहिजे. तुझा व्हालेला समर्थ म्हणतात, तुझा तू वाढवी राजा शीघ्र अम्माची देखता, आमच्या डोळ्या देखत हा मनुष्य राजा झालेला आम्हाला पाहू दे. आणि समर्थांच्या डोळ्या देखत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. महापुरुषांचे संकल्प जे असतात ते स्वतःचे संकल्प नसतात. मला माझ्या नातवंडाचं लग्न पाहू द्या आणि माझ्या पतवंडाची मुंज पाहू द्या अशा प्रकारचा तो संकल्प नसतो. त्यांचा संकल्प जो असतो तो राष्ट्राच्या आणि धर्माच्या पुनरुत्थानाचा संकल्प असतो. अरविंद पांडिचेरीमध्ये राहून आपलं कार्य करू लागले. पांडिचेरीमध्ये ते तासनतास साधनेमध्ये असत आणि तासनतास लेखन करत असत. अंतर्नाद चालू होता, आतून सूचना येत होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लिहित राहाव्यात अशी त्यांना स्फूर्ती होत होती. आणि अरविंद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सातत्याने लिहित होते. आता अरविंदातला आध्यात्मिक ऋषी जो आहे तो जागा झाला आणि तो ऋषी त्यांच्याकडनं वेगवेगळे ग्रंथ लिहून घेत होता. कशा प्रकारचा प्रवास आहे बघा. कोण होते अरविंद? पत्रकार होते, संपादक होते, साहित्यिक होते, प्राध्यापक होते, प्रशासक होते, राजकारणी पुढारी होते, क्रांतिकारक होते, कवी होते का लेखक होते?